नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र महेश तनपुरे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला जसं की माहितच आहे, आता बऱ्याच शेतकऱ्यांनी गहू पेरणी केलेली आहे. गहू पेरणी करताना काय होतं की आपण गहू पेरणी केल्यानंतर गहू उगल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी गावामध्ये खूप जास्त प्रमाणात गवत किंवा तण उगत असतं. आणि मित्रांनो, त्या गव्हामध्ये तण उगल्यानंतर त्या तणावर आपण काही उपाय केला नाही तर गव्हाला ते खतरा म्हणून सामोरं येऊ शकतं. गव्हाचं आपल्याला जे उत्पादन होणार होतं त्याच्याहून कमी होतं. तर मित्रांनो, अशा वेळेस काय करतो की आपण बाजारामधून तणनाशक घेऊन येत असतो. मित्रांनो, आपल्या शेतकरी मित्रांनी कमेंट केली होती की जे गव्हामध्ये तणनाशक वापरतो त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, त्याच्यावर मी आज व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, मी बी 4 ते 5 दिवस झाले गव्हामध्ये तणनाशक आणलेलं आहे आणि त्याच्यावरच आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, मी कोणतं तणनाशक मारलं बघा. हे बघा, क्रीमेट नावाचं तणनाशक मारलेलं आहे. ते कृषी कंपनीचं आहे क्रीमेट. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला, आता तो बॉक्स खोलल्यानंतर तुम्हाला एक अशी बॉटल येईल. हे बघा, त्या बॉटलीवर सर्फेक्टंट या हे तणनाशक आहे, हर्बिसाईड. त्याच्यामध्ये बघा, त्याचं टेक्निकल नाव आहे युनिव्हर्सल स्प्रेडर स्टिकर ॲक्टिवेटर. तर मित्रांनो, हा 200 ml पॅक येतो. याच्यामध्ये जवळपास 8 ते 9 टाक्या होतात. याच्या आपल्या 18 ते 20 लिटर टाकीच्या 8 ते 9 टाक्या होतात. आणि त्याच्यासोबतच एक तुम्हाला क्रीमेट मेट सल्फरिन मिथिल 20% WP हे येईल तुम्हाला. हे बघा, हे आणलेलं आहे. हे हाणत असताना एक करायचं की तुम्हाला जेव्हा गहू 25 ते 30 दिवसाचा होईल त्यावेळेसच हे तणनाशक मारायचं आहे. आणि ज्यावेळेस तण 2 ते 4 पानं येईल अशा वेळेस मारल्यास त्याचा परिणाम होतो, गवत लवकर जळतं. मित्रांनो, आपण याच्यावर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. रिझल्ट आल्यानंतर एक व्हिडिओ घेणार आहोत, तर आपल्याला याचा रिझल्ट कळेल. मी पण पहिल्या वेळेसच हे मारलेलं आहे, कसा रिझल्ट आहे ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. तर मित्रांनो, कशी वाटली थोडीशी माहिती, महत्त्वपूर्ण माहिती होती. बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसतं की उसा गव्हामध्ये बी तणनाशक भेटतं. तर मित्रांनो, ज्याला माहिती आहे त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी अजूनच चांगलं. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून अवश्य कळवा. आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मित्रांना ही माहिती अवश्य फलदायक ठरेल. तर मित्रांनो, एवढं हा व्हिडिओ होता. धन्यवाद.